सापडलं काय कोणी लाल भर झालास ए बाबा गुलाल आहे तू हा मग कुठल्या दत्तराचा गेलो तो दत्तराला काल कुठं सुरखीचे होय आला का मला काय बोलला नाही मला नेलं नाही मागचे तुला नेलत पण आबरू काढली सांगची बर जाऊ दे मी काय म्हणतो सांगते तुला वाटतंय काय एवढा मोठा माणूस आपल्या गावात येईल म्हणून होईला का अरे तू माणूस कुठे आणि आपलं गाव कुठं अरे उद्योगमंत्री व्हायच्या लायक माणूस काय असलं खेडेगावात ना प्रेम हा म्हणजे प्रेम माणसाला आहे ना जीव घ्यायला आणि द्यायला दोन्हीला भी भाग पाडत आणि हे तर साधं गावात येणं आहे आणि मी ओळखतो त्यांना त्याप्रमाणे तो माणूस 100% येणार होय सांगते ह्या काराची खबर त्या काराला लागायच्यात त्यासनी चंद्रपूर पोचवायला पाहिजे आपल्याला अरे म्हणून तर त्यांनी जबाबदारी मला दिली आहे ना तिथंच घडलंय का अरे बाबा त्यांना कळलंय की आपल्या गावात चंद्राचा तमाशा आहे म्हणून तर त्यांनी ही जबाबदारी मला दिली आहे कळलं का ही जबाबदारी सांगते जीवर उदार होऊन पार पाडणं याच्याबद्दल खात्री आहे आपल्याला अरे दूत वंड्या एकाकडे राह की हा दोन्हीकडनं बोलतोय लागा तू अरे जाऊ दे पिलंय ती होय अरे असलं क्षमा नाही ते सगळं फिल्डिंग तशी टाईट लावली चला मग चला सगळे आउट करू तुला बॉलिंग नाही बॅटिंग कार्यकर्ता साहेब तुमचा मी चंद्रे तुला खरंच वाटते दौलतराव येतील म्हणून बाई माणसांना शबूत देऊन तो पाळायचा नाही हे गाड्या माणसांना चांगलं जमत ग सुरके सगळ्याच गाडी तसं नसत्यात ग आणि माझे खासदार साहेब तर बिलकुल बी तसे नाहीत बघ माहित आहे हे कळल्यावर त्यांनी कसा लगेच भेटीचा सांगावा धाडला नाही आज पातूर या चंद्रानं कुणाच मुहूर्तीचा दिलाचा बंद पिंजरा उघडला नव्हता पण माझ्या खासदार साहेबांमुळे दिलाचा बंद पिंजरा उघडून मला लई मोकळं मोकळं वाटतंय अगं त्यानं चंद्रातली खरी कला म्हणतीन ओळखली तिचं मन ओळखलं आणि म्हणून माझा जीव जडला त्यांच्या माझे खासदार साहेब नक्की येतील बघ चंद्रमुखी बाई तुम्हीच का होय वेकणवाडीवरून आलोय मोठी सुपारी आहे तुमचं लई नाव ऐकून होतो इथं हुडकत हुडकत आलो म्हटलं सुपारी तुम्हालाच द्यावी आजचा खेळ झाला की बोलूया आता वाईच कामात आहे अहो आमच्या सरपंचासनी प्रायव्हेट बैठक हवी आहे तुमच्या बरोबर तेव्हा होईल का नाही ते सांगा म्हणजे लागलीच इशारत देऊन टाकतो ना दादा जमायचं नाही बघा या ज्यादा पैसे देतो की हो एक बार नाही म्हणली नव्हती कळलं नाही असं कसं नाही म्हणतात हा हित बी नाचायच आणि तिथं बी नाचायच की मग तुमच्या सरपंचाला हितच बोलवा हितच नाच दाखवती अय ज्यादा नाही बोलायचं हा दौलत ज्यादा दिल्यावर काय काय करता ते सगळं माहिती आहे की हो तुम्ही ज्यादा बोलायचं नाही आणि आल्या पावली परत निघायचं तमाशात नाचणारी बाई म्हणजे काय स्वतःची मालकी वाटते का आणि जरा कलाकाराची कलेची कदर कराल शिका खरं तमाशा ना तुमच्यामुळे बदनाम झालाय आणि तमाशात काम करणाऱ्या बायकांची नावं फक्त पुढे करता जरा माणूस म्हणून बघा की त्यांच्याकडे आणि हो
नाचत्यात त्या पण पोटा पाण्यासाठी. तुम्हाला रिजवायला नाही आणि तेवढी हौस बी नाही. तसं तमाशाची सुपारी दिली म्हणजे बाई इकत घेतली अशी सुपारी नको चंद्रमुखीला. रसिकाची कदर करायची म्हणून आदरानं सांगते दादा. निघा. आपल्याकडे बाई नवऱ्याला म्हणते तमाशात जाऊ नका. त्यातल्या बाया चांगल्या नसतात. हा ग पण ती पण आपल्यासारखीच एक बाई आहे की हा आपला नवरा खरा पुरुष आहे का हेच कोणी बघत नाही ग. अग सुरके, बाईला तमाशात इशारा करणार नाही, जीव लावणारा पुरुष पाहिजेस तू बघ. जसे माझे खासदार दौलतराव देशमणे आहेत. ते लोकांना कधी कळणार बघून पावले टाक. बाबा पोटशील इथच आभाळ्यातला चंद्र बघायला चष्मा कसा लागतो. अरे काय नाही काय नाही आपलंच आहे. अरे कुठून आणलंय केवढीच जुना कार्यकर्ते आपला. दादा ते सांगा. अरे तिच्या फळातल्या माणसाने काय सुगावं लागलं ना ती ताई ती तुझ्यामुळे लागल. हळू ओरड की एक काम कर तू ओरडूच नको. हा पण बापू आता तमाशा तिकडे सुरू व्हायची वेळ झाली आणि हे इकडे कस. तू कशाला काळजी करती आज. तुझ्या आव्याला पण चंद्र म्हणून नाचू शक कसा नाचेल आया बघू. तू चंद्र 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 बस आहे उतरा बस बस. आलो तरी हरुसवा का. किती वाट बघायला लावली तुम्ही मला. मैफल सजली तरी पण मला कसलं बी भान नाही. बघा तुम्ही येणार कळल्यापासून काळजात नुसती कालवा कालव सुरू आहे. कधी एकदा तुम्हाला बघते असं झालं होत पण तुमच्या गाडीला तुमची वाटच दिसून. चंद्रा सगळं ठरवून नियोजन करून यावं लागतं का. असं मधूनच यायचं म्हणजे अवघड काम असत. कशाला ओझ अवघड काम करायची. पुढे मग भेटलो असतो की आपण. पण तोवर आमचा जीव कशातच लागला नसता त्याच काय. घरात तू, देवळात तू, भाषणात तू, कामात सगळीकडे तू. कारण आता काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तू आहेस. आज खासदार साहेबांमधी कवी दडलाय जणू. दडला नाही पुरलाय त्याला. कधी कधी डोकं वर काढत असतो पण एखाद्या अधुऱ्या विराणी पलीकडे फार काय जमत. म्या करू का पुरी तुमची अधुरी विराणी. ती पूर्ण झाली तर कदाचित मी पूर्ण होईन. सुप्रसिद्ध राजकारणी दौलतराव देशमाने आणि तितके सुप्रसिद्ध लोक कलावंत चंद्रमुखी यांच्या अनोख्या प्रेमाची गोष्ट. अरे कुठून आलंय. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित प्लॅनेट मराठी प्रस्तुत आणि प्रसादोग दिग्दर्शित
चंद्रमुखी 29 एप्रिल पासून आपल्या जवळच्या थिएटरात आणि त्याचबरोबर पहा कोरी पाटीवर गावाकडच्या गोष्टी आजोळ मराठवाडा आणि बरच काही. आणि हो सबस्क्राइब करा कोरी पाटी प्रोडक्शन्स. माणूस पावसाचं पाणी साठवायला शिकला, पण पाऊस जर शब्दसुरांच्या चांदण्याचा असेल तर तो कुठे आणि कसा साठवायचा? म्हणून हा रेकॉर्डर तुमच्याकडे देतोय, तुमच्या शब्दसुरांचे घोट मला जगवतील. लाईव्ह मध्ये मनोरंजन पाहिजेलच. हा संकष्टीचा चंद्र बी दिसल की तुमचा उपवास बी सुटल. आता मैफल कशी व्हायची? दिवो नाही. आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला? खादी मग कवी दडलायच ना. कधी कधी डोक्यावर काढत असतो. करा की पुढे तुम्ही करा तुमची कविता. म्या ही पूर्ण झाली तर कदाचित मी पूर्ण होईल. शायराची कदरदानी करणारा पहिला रसिक पहिला. तुम्ही सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने. मी पहिल्यांदा पकडलंय. दुसऱ्यांदा झालं तर तुझ्या त्या तमाशेवालीला बाप जन्मत जमणार नाही असा तमाशा मी घाले. नवऱ्यानं शान खाल्लेलं बाईला कळलं तर ती चिडती, पण तिला समजण्याआधी जगाला समजलं तर ती चौताळती. चोरी करणं नाही पकडलं जाणं पाप असत. ही तर खासदाराची रखेलून बसली. बाहेर काढायला. चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर आपके सामने हाजिर है. चामडीचीच दमडी हायटला. चामडी नाही नाचवली तर दमडी कुठून मिळायची का? आता या तमाशाचा एक फुल अँड फायनल खेळ करूनच दिल्ली सोडायची. देशाचा पुढचा उद्योग मंत्री तूच. आता काय रंगायचं आहे त्यो सवाल जवाबाचा फड हिथच रंगू द्या. ऐका तमाशाच्या तालमी तयार झालेला आवाज आहे. मंचावरून पहिला सा लागला का त्यो तंबूत बसलेल्या शेवटल्या भैऱ्या म्हाताराच्या कानापर्यंत सुधिक पोचायलाच पाहिजे.